आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो, परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणताय वेळ तीच पण दादा नवा, युगेंद्र दादांची ती मागणी करते. हे काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय तर पक्षाचे निर्णय पक्षाची वैचे घ्यावी लागते. आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असेल ती केली नाही. आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आत्ता लक्ष घातलेलं आहे. बाकीचे प्रश्न यांचाही लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या, महाविकास आघाडीला चांगल्या महाराष्ट्र एक नवीन चित्र मिळालं. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या? साधी गोष्ट, मोदींच्या विश्वास आलेला नाही. मोदींची गरजांची खोटी निघाली सरळ हे याचं कारण आहे. ज्या काही त्यांनी आश्वासनं दिली होती ती गेल्या 5-10 वर्षात वाढली नाहीत या निष्कर्षाची लोक आले आणि लोकांना बदल हवा आहे. सर, जरांगे म्हणतात की मला ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे.